नागपूरच्या रामेश्वरीच्या पार्वतीनगर क्षेत्राच्या स्वप्नील काशीनाथ चोपकर यांनी वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी भंगारातील सामानातून स्वतःची कार तयार केली आहे आणि कार देखील साधी सुधी नसून चक्क फॉर्म्युला 1 रेसमध्ये धावणारी स्पोर्ट कार तयार करण्याची किमया स्वप्नीलने करून दाखवली आहे. गेल्या 2 वर्षांपासून स्वप्नील कार तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक वेळा त्याला अपयशाचा सामना करावा लागला, मात्र न डगमगता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अखेर स्वप्नीलने फॉर्म्युला 1 रेसिंग कार तयार करूनच दाखवली आहे. 26 जानेवारीला त्याने ही कार रस्त्यावर उतरवली तेव्हापासून त्याचा आविष्कार बघण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करू लागले आहेत. काही वर्षापूर्वी स्वप्नीलने स्वतःच्या कमाईने एकतरी कार विकत घेण्याचं स्वप्न बघितलं होतं. आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होऊ शकले नाही म्हणून स्वप्नीलने स्वतःची कार तयार करण्याची तयारी सुरू केली. त्याने भंगारातून कार आणि दुचाकीचे पार्ट्स विकत आणून चक्क फॉर्म्युला 1 रेसिंग कारच तयार करून दाखवली आहे. स्वप्नील हा ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असताना त्याला स्वतःची कार तयार करण्याची आयडिया सुचली. नोकरी करताना जमवलेल्या पैशातून त्याने भंगाराच्या दुकानातून कारचं इंजन, शॉकअप, चाक, सायलेन्सर अनेक वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली. कार तयार करण्याचा कोणताही अनुभव नसल्याने स्वप्नील अनेक वेळा चुकला, मात्र मार्गदर्शकांनी केलेल्या सूचनांचे पालन करून त्याने अखेर कार तयार करून दाखवली आहे. फॉर्म्युला 1 रेसिंग कार तयार करण्यासाठी स्वप्नीलला 1 लाख ते 1.25 लाखांचा खर्च आला आहे. 19 मायलेज स्वप्नीलने तयार केलेली फॉर्म्युला 1 रेसिंग कारमध्ये 800 cc इंजिन बसवण्यात आले आहे. सध्या ही कार 140 किलोमीटर प्रति तास धावू शकते असा दावा त्याने केला आहे. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करून स्पीड आणि मायलेज वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. मला लहानपणापासूनच गाडीमध्ये इंटरेस्ट होता. मी बायसिकल, सायकल आणि गाडी रिपेरिंग मॉडिफिकेशन करत राहत होतो. मला जे ही गाडीचं स्वप्न होतं की बा रेसिंग कार बनवावं एका प्लॅटफॉर्मवर, आणि जी रेसिंग कार म्हटली ती एका रेसिंग ट्रॅकवरच चालत असते. मला अशी गाडी बनवायची होती जी इंडियाचा ब्रेकरला पण सपोज चालता आली पाहिजे, इंडियाच्या ब्रेकरवर पण बरोबर प्रॉपर चालली पाहिजे ती गाडी. त्या पद्धतीने मी ज्या ग्राउंड क्लिअरन्स आणि हिच्यामध्ये लो कॉस्टमध्ये म्हणजे कमीत कमी पैशामध्ये बनली पाहिजे म्हणून मी मारुती 800 जे पण आहे, जे बॉयजंट झालं, स्टेअरिंग रॅक झाली, सीट्स झाली आणि इंजन झालं, बेसिक कार्बोरेटर इंजन झालं, ते मी त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. आणि मी ECM इंजन याच्यामध्ये यूज करू शकत होतो आणखी पॉवर करण्याकरिता, कारण की रेसिंग कार म्हटली त्याच्यामध्ये जास्त पॉवरवाली गाडी राहते ती. तर मी लावलं असतं ECM, पण ECM काय होते, ही ओपन गाडी आहे तर त्याच्यात पाणी लागलं असतं तर ते बंद पडली असती, त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम आले असते. म्हणून मी त्याच्यामध्ये बेसिक कार्बोरेटर इंजन टाकलं की ते प्रॉपर 800 cc इंजन टाकलं त्याच्यामध्ये. 2-व्हीलरचं इंजन तेवढं पॉवरफुल राहिलं नसतं, म्हणून स्पोर्ट्स कार देण्या लुक करण्याकरिता मी याच्यामध्ये स्पॉयलर जसे झाले आणि जो मारुती थंडीची चाक टाकली आहे मी त्याच्यामध्ये, त्याला नेम पण त्याचं हायलाइटिंग केलं आहे, स्पॉयलर टाकलं आहे, आणखी जे रिंग आहे त्याची त्याला प्रॉपर हे केले आहे, म्हणजे लाकडाची एकदम वीक ऑप्टमध्ये बनवली आहे, कारण की गोलमध्ये साध्या गाड्यांमध्ये असते, स्पोर्ट्स लुकमध्ये एकदम चौरसमध्ये असते, तशा प्रकारे मी स्पोर्ट्स लुक देण्याचा प्रयत्न केला आहे तिला. आणि त्याचं जे लोअर आर्म झालं, सस्पेन्शन झालं, हे हँडमेड आहे, कारण मारुती थंडीचं तेवढं बैठक बसत नव्हती बरोबर, तर त्याचं मेजरमेंट घेऊन बनवावं लागलं. स्टेअरिंग रॅक मी मारुती थंडीची यूज केला आहे. आणखी त्याच्यामध्ये जे बोनट वगैरे झालं, जे लोह्याचं सामान झालं, ते सगळे मी हँडमेड आणि याच्यानी वेल्डिंगनी केलेले आणि जोडलेले आहे, आणि ते सगळे कबाडीतनं मिळवलेले आणि असेंबल केलेले आहे. आणि काय काय जे आहे, जे बॉयजंट आहे ते आहे, जे मिळू नाही शकले ते न्यू परचेस करून मारुती 800 लावलेले आहे. आणि त्याचे समोरचे शॉकअप आहे ते 2-व्हीलरचेच आहे, आणि मागचे जे शॉकअप आहे ते 4-व्हीलरचे लावले आहे, कारण की फ्लॅटर लुक देण्याकरिता त्याच्यामध्ये. आणि हायटेड वाढ मला याला लगभग 1 वर्ष जवळपास लागलीच, 9 महिने 26-27 दिवसपेक्षा पण जास्तच लागले. आणि 2 वेळा फेल्युअर आली, ही गाडी चालू नाही शकली होती, कारण की याच्यामध्ये मी जो पहिल्यांदा प्रोजेक्ट होता म्हणून ठगबाजी खूप झाली होती. म्हणजे मी याच्यामध्ये इंजन घेतला होता, तर ते इंजनमध्ये जो गेअरबॉक्स असतो तो गेअरबॉक्सचे एक क्लचपेट रिलीज बिरिंग गेली होती, कारण की कोणी इंजन उतरवलेला इंजन होता तो चालू करून मला दाखवला नव्हता. तर मी तो इंजन घेऊन आलो होतो, तर त्या इंजनमध्ये गेअर मॅन्युअलमध्ये प्रॉब्लेम होता, तर मी त्याच्यामध्ये क्लच प्लेट रिलीज बिरिंगचं काम केलं. त्याच्यानंतर जे फेल्युअरपणा आले माझे, त्याच्यानंतर मी सक्सेसफुलीला 26 जानेवारी 2022 सक्सेसफुली इली चालवली इंडियाच्या रोडवर. तेच मला लहानपणापासून इच्छा होती की असं काहीतरी नवीन करावं, तर तसंच मी गॅरेजमध्ये पण काम केलं आहे, जसे छोटे मोठे गॅरेजमध्ये पार्ट टाईम काम करणं झालं. माझ्या M.Com फायनल इयर चालू आहे आता,
तसंच मी गॅरेजमध्ये काम कर मी अजमेरामध्ये पण काम केलं आहे. असे जेही पार्ट टाईममध्ये आपल्याला टाईम मिळाला मी गॅरेजमध्ये जाऊन काम शिकत होतो. 1-1.5 वर्षापेक्षा जास्त मी गॅरेजमध्ये काम केलं आहे. त्यावरूनच मी आयडियाज म्हणून यूट्यूबची मदत घेऊन ही गाडी बनवली. माझ्याच हा माझी इच्छा अशी आहे की ही गाडी लोकांना पसंत आहे त्याच पद्धतीने ज्यांना ज्यांना आवडते ते पण चालवू नाही शकत किंवा बनवू नाही शकत. ते ज्यांचे दुसरा मोटिव असते की एक चांगला पर्पस्टिव राहते की चांगला बनवा की काहीतरी इनोव्हेट करावं आपण पण स्वतः त्यांना मोटिवेट करायचं. आणि हीच गाडी पासिंग झाली तर मी जे जे लोकांची रेसिंग कार चालवण्याची इच्छा आहे स्पोर्ट्स कार चालवण्याची इच्छा आहे ते पूर्ण होऊ शकेल. जे हिला पासिंग वगैरे मिळाली तर मी आणखी गाडी बनवू शकतो हिला आणखी चांगली. माझी इच्छा आहे की हिला हायब्रिड इंजिन बनवा पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक कारण की इलेक्ट्रिकचा आता वे चालू आहे. भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर.